तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सह ग्रामीण भागातील समस्यांना आवाज उठवणे आदी विषयावर चर्चा करण्यासाठी येथील विश्रामगृहात जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, ग्रामीण भागातील संघटन, आगामी पदवीधर मतदारसंघातील मतदान नोंदणी असे विषय घेण्यात आले. यावेळी आमदार सुधीर तांबे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत माजी सभापती इस्माईल फकीरा शेख, सरचिटणीस प्रताप पाटील, आरोग्य सेल जिल्हा सचिव डॉक्टर अनिरुद्ध साळवे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट अंबादास गिरी, ओबीसी तालुकाध्यक्ष इरफान मणियार, शहराध्यक्ष शरीफ शेख, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा महिला उपाध्यक्ष संगीता नेवे, युवक विधानसभा अध्यक्ष शकील शेख, युवक विधानसभा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, इस्माईल तांबोळी, शंकर सोनवणे, अमजद खान, प्रकाश चव्हाण राठोड, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, समाधान ढाकरे, युवक काँग्रेसचे पदाधिकारी सचिन पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, सलीम तडवी, मनोज पाटील आदी उपस्थित होते. प्रदर्शन बातम्यांसाठी राकेश सुतार, पाचोरा.